येवला शहरातील जबरेश्वर रोड अर्थात मेन रोड ही मुख्य बाजारपेठ आहेत. येवला शहराची हार्ट ऑफ सिटी आहेत. या ठिकाणी प्रमुख दुकाने आहेत आणि प्रमुख बाजारपेठ असल्यामुळे तालुक्यातील आणि इतरही तालुक्याच्या बाहेरील जनसमुदाय खरेदीसाठी या बाजारपेठेत सतत येत असतात. या बाजारपेठेतील रस्ता हा माजी नगराध्यक्ष पंकज पारख यांच्या काळात झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत या रस्त्याकडे नगर परिषद प्रशासन यांनी दुर्लक्ष केलेले दिसते. आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. जबरेश्वर रोडवरील या प्रचंड प्रमाणात झालेला खड्डा आणि या काँक्रिटीकरण रस्त्यामधील ज्या सळ्या आहेत लोखंडी रॉड आहेत ते स्पष्ट वर आलेले आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या पायाला दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. म्हणून नगर परिषद प्रशासन यांनी सदर रस्त्याकडे लक्ष केंद्रित करून सदर रस्ता हा दुरुस्ती करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी जनसमुदायाची मागणी आहे. पोलीस टाईम न्यूज 24च्या वतीने या संबंधित रस्त्याची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये आमच्या निदर्शनात आले की प्रत्येक वाहन या रस्त्यावरती त्या लोखंडी रॉडमध्ये अटकत आहेत. काय नगरपालिका प्रशासन आणि संबंधित अधिकारी यांचे या शहराकडील रस्त्याकडे दुर्लक्ष आहेत का? सध्या शहरामध्ये काय सर्वत्र पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसामध्ये रहदारी करताना तशाही अडचणी निर्माण होतात आणि त्यात खड्डा रस्त्यावरती असला तर परत अडचणी निर्माण झालेल्या दिसत आहेत. करिता संबंधित नगरपालिका प्रशासन यांनी त्वरित समस्याकडे लक्ष द्यावे. पोलीस टाईम न्यूज 24 साठी काजी सलीम, येवला.